वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया मुद्दे पर से दिल्ली में आंदोलन करने वाले निवासी डॉक्टर पर पुलिस ने लाठी से हमला किया। इसी के विरोध में नागपुर के मेडिकल में निवासी डॉक्टरों ने कामबंद आंदोलन शुरू किया। दिल्ली में निवासी डॉक्टर पर पुलिस ने लाठी से हमला किया। हमला करने वाले डॉक्टर पर कोई कार्रवाई नहीं की गई, जिसके खिलाफ नागपुर के सरकारी वैद्यकीय महाविद्यालय में शुक्रवार से निवासी डॉक्टरों ने कामबंद आंदोलन शुरू किया। इमरजेंसी और कोविड वार्ड के अलावा निवासी डॉक्टर अपनी सेवा नहीं देंगे। इस मामले में जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग डॉक्टरों ने की है। मागच्या 6 महिन्यापासून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 2/3 मॅनपॉवरनी आम्ही डॉक्टर रेसिडेंट डॉक्टर काम करतोय, तर त्यासाठी जे ज्युनियर बॅच फर्स्ट इयर बॅच त्यांचं ॲडमिशन प्रोसिजर डिले होते ती त्याचं हिअरिंग डेट त्यांनी 6 जानेवारीला दिलेलं आहे, पण ती मागच्या 2 महिन्यापासून ती डिले होत चाललेली आहे। आम्हाला शक्यतो 6 जानेवारीला त्यांनी हमी द्यावी की 6 जानेवारीला ती फायनल डेट त्यांनी रिलीज करतील, ते शेड्यूलची डेट फायनल रिलीज करतील। त्यानंतर दुसरी मागणी म्हणजे आमचं स्टेट काउन्सिलिंग जी स्टेटची 50% काउन्सिलिंग प्रोसिजर जी असते ती आपल्या स्टेट काउन्सिलिंगनी थोडी फास्ट करायला पाहिजे। त्याचं प्रीरिक्विजिट जे असतं डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या गोष्टी त्यांनी लवकरात लवकर करायला हवा, त्यामध्ये डिले नको। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे GMC नागपूर आणि IGMCला जसं त्यांच्या लोकल ॲडमिनिस्ट्रेशननी त्यांना नॉन ॲकॅडमिक रेसिडेंट ॲज अ HO म्हणून पोस्ट केलेलं, तर तसंच पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये उरलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये पण या गोष्टी या पोस्ट व्हायला पाहिजे। या गोष्टीवर आम्ही स्ट्राईक सुरू करतो।